आम्ही जागा जमीन घेतलेली आहे, त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचा रोखीचा व्यवहार झाला नाही. परंतु त्या लोकांना जबरदस्तीने पीडीच्या ऑफिसमध्ये आणून त्यांना बसवायचं, 8-8 तास, 4-4 तास बसवायचं, त्यांना भीती दाखवायची आणि मग त्यांच्याकडून आम्ही एवढी कॅश घेतली हे सर्व त्यांच्याकडून लिहून घ्यायचं. म्हणजे ह्याचं उद्दिष्ट एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये संजय राऊतांना अटकवायचं ह्या एका उद्दिष्टाने ईडी काम करते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या देशामध्ये 1 करोड 1.5 करोड इतकी मोठी व्हॅल्यू नाही, परंतु या देशामध्ये विजय मल्ल्या, नीरव मोदी असे अनेक लोक आहेत की आज जवळजवळ भारतीय जनता पार्टीचे विरोधक होते, असे प्रताप सरनाईक असतील, यशवंत जाधव असेल, गुलाबराव पाटील असे अनेक लोक आहेत भारतीय जनता पार्टीचे, नारायण राणे साहेब सगळे, या लोकांना सुद्धा ईडीच्या नोटीस आल्या होत्या. काही त्यांचा भ्रष्टाचार किती होता, परंतु भारतीय जनता पार्टीत गेले की ते वॉशिंग मशीनमध्ये जातात आणि तिथून क्लीन होऊन धुवून येतात. म्हणजे त्यांनी जर संजय राऊतने भारतीय जनता पार्टीच्या सरेंडर झाले असते तर त्यांचासुद्धा भ्रष्टाचार क्लीन झाला असत. तो भ्रष्टाचार नाहीच, जो भ्रष्टाचार केलेला नाही. स्टेटमेंट केले सुनीलजी, शिवसेनेच्या ज्या नेत्यांचे तुम्ही नावं घेतले त्यांनी भ्रष्टाचार केला असं इनडायरेक्टली तुम्ही बोललात. संजय राऊत यांनी कुठली क्लीन चीट मिळाली, कसली क्लीन, ह्यांची क्लीन चीट म्हणजे भारतीय जनता पार्टी सरेंडर होणं, हीच क्लीन चीट आहे. भारतीय जनता पार्टीला सरेंडर होणं ही क्लीन चीट आहे, कळलं का? आम्ही संजय राऊत भाजपला सरेंडर झाले नाहीत आणि त्यामुळे काय नाही, सरेंडर होण्यासाठी काही दबाव होता 100%. त्यांनाही सगळे मेसेज येत होते की तुम्ही सरेंडर व्हा, सर्व करा. परंतु संजय राऊत यांनी आयुष्याचं 30 ते 32 वर्ष बाळासाहेबांबरोबर काम केलं. बाळासाहेबांची निष्ठा, बाळासाहेबांबरोबर काम करणारा माणूस कधीही बाळासाहेब काही कोणा सरेंडर झाले नाहीत. पण असं कोण म्हणतं का की आम्ही दिलं निमंत्रण दिलं नाही म्हणून, हा असं म्हणतं का कोण? हे सर्व एका गनिमी काव्याने बरोबर सगळ्यांना अटकवण्याचे प्रयत्न चालू आहे. तुम्हाला असं वाटतं का आमचे 40 आमदार गेले असेच गेले का? खोट्या CBIच्या नोटीस, खोट्या ED च्या नोटीस सगळं ह्या पाठवून त्यांना जे दबाव तंत्र तयार केलं. बघा, ह्या भारतीय जनता पार्टीला देशामध्ये प्रादेशिक पक्ष ठेवायचे नाहीत आणि त्याची सुरुवात त्यांनी शिवसेनेपासून केली आहे. परंतु ह्या लोकांना कळत नाही की शिवसेना ही नेत्यांवर किंवा आमदारांवर चालत नाही, शिवसेना चालते ती शिवसैनिकांच्या जोरावर. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की माझ्या व्यासपीठावर बसणार जर मी नाही तर मी शिवसेना प्रमुख, समोर जे शिवसैनिक आहे त्यांच्यामुळे मी प्रमुख आहे. आणि त्यामुळे शिवसेना मजबूत आहे, ज्या शिवसैनिक मजबूत आहेत आणि त्यामुळे शिवसेनेला ह्या महाराष्ट्रामध्ये काही धोका नाही होणार नाही. आणि शिवसेना एक लक्षात ठेवा की शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदी परत एकदा माननीय उद्धवसाहेब ठाकरे बसणार, बसतीलच अशी प्रतिज्ञा प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आहे. तुम्ही सर्वे करा, ज्यावेळी उद्धवसाहेबांनी वर्षा सोडलं किंवा संजय राऊतांना ज्या प्रकारे अटक केली, आज वर्षा राऊतांना तुम्ही बघा, या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेविषयी एक सिंपथी तयार झाली आहे. आणि खरा मराठी माणूस कोण असेल, या महाराष्ट्रातला कर मराठी माणूस खरा असेल तर तुम्ही एक बघा, आज जो भ्रष्ट जो ईडीवरती कारवाई चालू आहे ती फक्त विरोधी पक्षांवर चालू आहे. कोण सांगतं आहे? किरीट सोम्यासारखा अमराठी माणूस, मोहित कंबोजसारखा अमराठी माणूस तो सांगतो हे भ्रष्ट आहेत की स्वतः ते भ्रष्ट आहेत. सांगा, पत्राचाळीतले 9 कॉन्ट्रॅक्टरांची इन्क्वायरी करायला सांगा. पत्राचाळीमध्ये जे 9 कॉन्ट्रॅक्टर होते त्यांची कोर्टाला सांगा की त्यांची इन्क्वायरी करा. भारतीय जनता पार्टीची हिंमत नाही की ते 9 कॉन्ट्रॅक्टरची इन्क्वायरी करायची. त्याच्यामध्ये मोहित कंबोजसुद्धा आहे, ते भाजपचे माणसं, त्याच्यासुद्धा मोहित कंबोज आहे, मोनाक बिल्डर का आहे, असे 9 कॉन्ट्रॅक्टर आहेत. पण त्यांची इन्क्वायरी पत्रसाईमध्ये होणार नाही कारण ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. परंतु 50 लाख खोट्या एंट्र्या दाखवून, 50 लाख 1 कोटीच्या खोट्या एंट्र्या दाखवून संजय राऊतांवरती दबाव टाकून त्यांना अटकवायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी कॉन्ट्रॅक्टर, पण तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या चौकशीची मागणी करणार का? 100%. ठीक आहे.